आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मुंबईतून नंदकिशोर. मुंबईमध्ये तर मोठा धमाका झालेला आहे. मॅच मुंबईमध्ये होती, वानखेडे आणि इतर परिसरामध्ये आपण बघितलं तर नुसता आनंदोत्सव चालू आहे. काय सांगशील? संदीप, तुझा आवाज मला पूर्णपणे आलेला नाही, कारण यातले जे प्रेक्षकांची जी उत्सुकता आहे ती आता शिगेला पोहोचली. आपल्याला काय वाटते, काही वेळात वानखेडे स्टेडियम मध्ये निळा जो संपूर्ण समुद्र होता तो पाहायला मिळाला होता, आणि त्याच्याच कडेला असलेला हा मरीन ड्राईव्हचा ज्या ठिकाणी समुद्र आहे त्या मरीन ड्राईव्हवरती आता संपूर्ण मोठं उत्साहाचं जे वातावरण आहे ते आता क्रिकेट प्रेमींमध्ये दिसायला सुरुवात झालेली आहे. खरं तर दुपारपासूनच या संपूर्ण परिसरात क्रिकेट प्रेमींनी गर्दी केलेली होती, ठिकठिकाणी जल्लोष होते मुंबईमध्ये. मात्र या मरीन ड्राईव्ह परिसर ज्या ठिकाणी वानखेडे आहे त्या ठिकाणी मोठा सेलिब्रेशन खरं तर सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळते. आज मोठा ऐतिहासिक क्षण म्हणावा लागेल, विराटची क्रिया असू दे किंवा शमीची गोलंदाजी असू दे, मोठा उत्साह पाहायला मिळतो. काय भाऊन आहेत? नक्की जर आपण बघतोय मोठ्या प्रमाणात जे मुंबईकर असू दे किंवा महाराष्ट्रातून देशभरातून ठिकठिकाणाहून जे प्रेक्षक आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत, ते या ठिकाणी आलेले आहेत, आणि समुद्राच्या किनारी हे संपूर्ण जे सेलिब्रेशन आहे ते सध्या सुरू आहे. खरं तर विराट कोहली असू दे, रोहित शर्मा असू दे किंवा मोहम्मद शमी असू दे, यांच्या नावाच्या ज्या घोषणा आहेत त्यांची जी जयघोष आहे तो केला जातो. कुठेतरी भारत माता की जय, इंडिया इंडिया असे नारे दिले जातात. खरं तर 2019 जो वचपा आहे तो कुठेतरी भारतानं काढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मध्यंतरी जर पाहायला गेलं तर भारतासाठी ही मॅच खूप टफ होती असं जेव्हा चित्र निर्माण झालं होतं तेव्हा या ठिकाणी सायलेंट ड्रॉप संपूर्ण शांततेचं वातावरण होतं. मात्र जेव्हा मिचेल आउट झाल्यानंतर एकंदरीत मॅच भारताच्या मार्फत फिरलेली होती त्यानंतर खरं तर या संपूर्ण सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे. खरं तर आज रात्रभर स्टेडियमच्या आतमध्ये सुद्धा आणि स्टेडियमच्या बाहेर असलेल्या मरीन ड्राईव्ह परिसरात सुद्धा मोठ्या जल्लोषाचं वातावरण असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत संपूर्ण वयोगटातील जे काही तरुण असतील, वयोवृद्ध माणसं असतील ती या संपूर्ण परिसरात दाखल झालेले आहेत. खरं तर संदीप मुंबईच नाही तर महाराष्ट्रभर असू दे, नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर संपूर्ण ठिकाणाहून ही संपूर्ण क्रिकेट प्रेमी आलेले आहेत, तर देशभरातून सुद्धा या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतमध्ये सुद्धा मोठ्या उत्साहाचं वातावरण असेल, आतमध्ये सुद्धा मोठं सेलिब्रेशन होत असेल, मात्र मरीन ड्राईव्ह परिसरात सुद्धा आता जी उत्सुकता आहे ती शिगेला पोहोचलेली आहे. अगदी नंदकिशोर, तुमच्याकडून माहिती घेत राहणार आहोत, तुम्ही असेच आमच्या सोबत थांबा. यानंतर जाणार आहोत थेट ठाण्यामध्ये, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत गणेश थोरात. गणेश, ठाण्यामध्ये सुद्धा आनंदोत्सव साजरा केला जातोय, काय ठाण्यातला आनंदोत्सव आपल्यापर्यंत पोहोचवशील? संदीप, आपण सध्या